मुंबई ते तैवान पाठवण्यात आलेल्या कुरिअरमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगत नार्कोटिक्स विभागाकडे तक्रार करण्याची धमकी देत एकाला लाखाचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार घडला या प्रकरणी अनिकेत अरुण कुमार कदम सध्या मूळ राहणार दक्षिण शिवाजीनगर सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फ्रियदी या कदम यांच्या वडिलांना करून ही फसवणूक केली फिरदी या कदम यांच्या वडिलांना एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला होता यावेळी तुमचे आधार कार्ड वापरून एक कुरिअर बुक करण्यात आले असून मुंबई ते तैवान पाठवण्यात येणाऱ्या या कुरिअरमध्ये कपडे पासपोर्ट क्रेडिट कार्ड आणि ड्रग्ज सापडल्याचे सांगितले याबाबत नार्कोटिक्स विभागाकडे तक्रार करू असे त्यांना सांगण्यात आले यावेळी स्काईप ॲप मोबाईलवर घेण्यास सांगून त्यावर पुढील कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले यानंतर दिल्ली गुरगाव हरियाणा चेन्नई पुणे या ठिकाणी सतरा बँक खाते खोलण्यात आल्याचे सांगण्यात आले हे खाते मोहम्मद इस्माईल मलिक या व्यक्तीसोबत संयुक्तरित्या काढण्यात आल्याचेही सांगण्यात आले मलिक या व्यक्तीवर मनी लॉन्ड्रिंग आणि ड्रग ट्रॅफिकिंगचे गुन्हे दाखल असून तुम्ही निर्दोष होईपर्यंत खाते सील करावे लागेल असे सांगत फिर्यादीच्या वडिलांकडून वीस लाख रुपये उकळण्यात आले फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली